नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो। आज आपण बांधकाम क्षेत्र ज्यामध्ये गेली 50 वर्षाची जवळजवळ परंपरा आहे, ज्यांचं अनेक गावांमध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये छोट्या तालुका प्लेस तुळजापूर असेल, मुंबई असेल, नंतर मला वाटतं बिदर इकडेही एक साईट केलेली आहे। आणि अशा एका की हे सगळं करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर फॅमिली बॅकग्राऊंड असताना स्वतः आर्किटेक्चर जे जे आर्ट्स मध्ये नंतर अमेरिकेला जाऊन युकेला जाऊन शिक्षण आणि जोडी कपल म्हणजे मिसेस आणि हे दोघही या क्षेत्रातले आहे। बदलत जग बदलत लातूर, तर यांना नामंदरजींना काय वाटतंय, त्यांना काय लोकांच्या अपेक्षा काय असतात, त्या अपेक्षा पूर्तीसाठी काय करावं लागतं हे सगळं त्यांनी सांगतील। नमस्कार नामंदरजी। नमस्कार सर। आपण इन शॉर्ट आपला थोडक्यात लोकांना परिचय द्यावा अशी मी विनंती करतो। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम बद्दल साहेबांचं खूप खूप धन्यवाद। मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल आपल्या दारी आली आहे आणि त्यांनी विचार केला की आमचा इंटरव्ह्यू घेऊ, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। सर्वप्रथम मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन देतो। माझं पूर्ण नाव महेश नयन कुमार नामंतर। मी मूळ लातूरचं, माझं शिक्षण सुरुवातीला पूर्ण लातूरला झालेलं। 12वीनंतर मी ग्रॅज्युएशनला गेलो मुंबईला। मी स्वतः सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबईचा स्टुडंट आहे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मी पुढे एक वर्ष आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लंडनला गेलो होतो। लंडनमध्ये ऑक्सफर्डला होतो मी, तिथं मास्टर्स इन अर्बन डिझाईन या कोर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी परत आपल्या मायदेशी म्हणजे मी परत भारतात आणि परत लातूरमध्ये आलो। जसं साहेबांनी आधी सांगितलं की आपलं ऑलरेडी बॅकग्राऊंड होतं एक 50 वर्षाचं जवळपास, तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये, ऍक्च्युली बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बोलण्यापेक्षा बिल्डिंग मटेरियल सप्लाय मध्ये आधीपासून होतं आणि गेल्या 15 वर्षापासून आपण लोकांचे गरजा वगैरे सगळे पुरा होते, हिशोबाने आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे वेगवेगळे प्रकल्प वगैरे राबवले। सुरुवातीला आपण तुळजापूर, मग त्याच्यानंतर सोबत उस्मानाबाद, मग सोबत लातूरला तर प्रकल्प चालूच होते, मग एक्सटेंड करून थोडस बिदर जवळ सोलापूर होतो, सोलापूरचे काही प्रकल्प वगैरे केले, त्याच्यानंतर आता रिसेंटली पुण्याला एक प्रकल्प वगैरे चालू केला आहे। तर हळूहळू आपण त्या दिशेने ग्रोथ करतोय आणि हे म्हणजे गेल्या 10-12 वर्षाची जर्नी जी आहे ती अतिशय चांगली होती आणि मी हे बोलू शकतो की आम्ही करताना कधी थोडेफार चुका झालेली आहे, म्हणजे लोकांना त्याच्यानंतर आम्ही फीडबॅक घेतो, माहीत करतो लोकांचं काय गरज आहे काय नाही, आपण जे केलंय त्याचं, आपण जे विचार करून केलेले त्याच्यात लोकांना काय वाटतंय काय नाही। तर एक थोड्या वेळानंतर एक गोष्ट छोटी जाणवली की आपण घर तर करतोय, आपण मॅक्झिमम आपलं स्वतःचा विचार करून किंवा आपल्या लाईफस्टाईलचा विचार करून काम करतोय, पण एक छोटासा ग्रुप म्हणा किंवा एक छोटं सेगमेंट आमच्याकडे मिस झालं होतं। जे आपले माननीय प्रधानमंत्री साहेबांनी जवळपास 2015 मध्ये जे आवाहन केलं होतं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्यांचं होतं की हाऊसिंग फॉर ऑल, प्रत्येक माणसाकडे स्वतःच्या हक्काचं घर राहावं। आपण म्हणलं प्रधानमंत्री साहेब एवढे विचार करताय, विचार करत आहे आणि आपलं पण एक छोटासा हातभार त्याच्यात का नाही टाकावा, त्या दिशेने मग आम्ही विचार करून एक नवीन प्रकल्प कसं राहिला पाहिजे आणि त्या प्रकारच्या लोकांना काय काय गरज आहे आणि काय काय करायला पाहिजे विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी, तर आम्ही त्या उद्देशाने द्वारकापुरी नावाचं एक नवीन प्रकल्प चालू केलं। अच्छा, चालू करून एक जवळपास 2 वर्ष झालेली आहे, एक 5 पोझिशन झाले, आता कम्प्लिशनच्या जवळी आहे। अच्छा, आतापर्यंत किती प्रकल्प सगळे मिळून आणि किती घर आपण हस्तांतरित केले? एक अंदाजा बघायला गेलं तर जवळपास मी 10+ प्रकल्प केलेले आहे। 5 ते 6 गावात आपलं प्रेझेन्स ऑलरेडी आहे आणि घर जे आहे एक आपण 1500+ घर आजपर्यंत हँडओव्हर केलेले आहे आणि रनिंग मध्ये आपले जवळपास आज डेटला एक अंदाजे 500 घर रनिंग मध्ये ऑलरेडी चालू आहे आणि फ्युचर प्लॅनिंग मध्ये आणखीन आम्ही 1000-1500 घरांचं प्लॅनिंग स्टेज आहे। अच्छा, तर अगोदरच म्हणजे ह्या सरकारच्या अगोदर आताच रेरा आल्यानंतरच प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन यासाठी काय करतात? आता नावंदर एक नाम ही काफी है, काय मग नयन सेठ असतील, नितीन सेठ असतील आणि मार्केटमध्ये एक स्टेटस क्वालिटीचं दुसरं नाव नावंदर अशा प्रकारचं आहे, तर तुम्ही या क्षेत्राकडे
गळे कापूस स्पर्धा प्रत्येक ठिकाणी असताना काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि हाऊ कॅन सॉल्व्ह किंवा मार्केटिंग मध्ये प्रसिद्धी किंवा जाहिरातीपेक्षा तुम्ही पर्सनल म्हणजे ज्याला म्हणतात लोकल पब्लिसिटीला तुमचं जास्त महत्व आहे पहिल्यापासून आपली गुणवत्ता आपली जाहिरात करायची काय गरज आहे पण तुम्ही मॉडर्न कल्चरचे आहात की जाहिरातीचा खर्च ही गुंतवणूक आहे हे म्हणत असताना तुम्हाला अशा ह्या संपूर्ण प्रगतीमध्ये काय काय म्हणजे वाटलं काय काय चांगले अनुभव आले काही प्रॉब्लेम आले असतील सांगण्यासारख्या असतील एखाद्या गावचा एखादा लीडर असतोय एखादा अधिकारी असतोय तो प्रॉब्लेम क्रिएट करतोय सांगणं शक्य आहे ते सांगा तर तुमच्या वाटचालीबद्दल तुम्ही पर्सनली 10 वर्ष झाले ना हो 12-13 वर्षापासून 12-13 वर्षात तुम्हाला आलेले अनुभव आणि ग्राहकाचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरचं हसू किंवा आनंद एकदम हा तर तुम्ही त्याबद्दल काही किस्से सांगावे असं मला वाटतंय जसं आपण सुरुवातीला सांगितलं की आमच्या माग म्हणजे खास करून माझ्या माग एक खूप मोठा ब्रँड आहे नामदर ग्रुप आणि जसं आपण म्हणले ब्रँड बनवणं हा एक विषय आणि ब्रँड जपवणं हा त्याच्याहून मोठा विषय आम्ही ऍक्च्युली प्रयत्न तेच करतो की आपल्या वडिलांनी वगैरे भरपूर मेहनत करून काटकसर करून वगैरे चांगलं नाव वगैरे केलेलं आहे आणि लोकांना चांगलं ट्रस्ट आहे तर त्या उद्देशानं आपलं होतं की आपल्याला ते ब्रँड डेव्हलपमेंट जे त्यांनी केले ते आपल्याला जपून राहणं हा सर्वात मोठा हे आहे म्हणून आम्ही डे वन पासून एकदम आपल्या कुठल्याही कामात ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शक ठेवलेली आहे आजही मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की कुठलेही कस्टमरांना त्यांना आपण कधीच असं चुकीचं वागणूक दिलेलं नाही किंवा त्यांना असं नाही की एक विषय आज बोललो उद्या मी काहीतरी नवीन बोलतोय असं कधीच केलं नाही आमचे प्रिन्सिपल्स खूप क्लिअर होते की आपल्याला कस्टमर इज गॉड म्हणजे आपलं कस्टमर हा सर्वात पहिला आणि त्याच्यानंतर आपण बाकी सगळं करू आणि जसं आपण म्हणले की ते काय काय अडचणी वगैरे आले बघा कुठलंही काम करा कुठल्याही प्रकारचं काम करा माणूस छोटेफार अडचणी वगैरे येतात पण खरं म्हणून तर मला असं मी एक ठरवलं होतं आपण सुरुवातीला जसं म्हणले की रेरा आलं मग त्याच्यात वेगवेगळे सरकार बदलले काय काय झालं तर जर बेस किंवा मूळ मध्ये गेलो तर ऍक्च्युली हे सगळे कायदे वगैरे कोणाला अडचणीचे असू शकतात जो माणूस सरळ मार्गात काम करत नाही त्यांच्यासाठी अडचणीचे आता आम्ही डे वन पासून पॉलिसी आपली क्लिअर होती की आपल्याला एकदम सरळ मार्गाने काम करायचं आहे तर आमच्यासाठी ऍक्च्युली खरोखर ते अडचणीचं अजिबात नव्हतं रेरा वॉज द मोस्ट वेलकमिंग थिंग फॉर अस म्हणजे आमच्यासाठी तर असं झालं की आम्ही बाहेर जाऊन बोलण्याची गरज नव्हती लोकांना की हा माणूस चुकीचा करतोय बाबा त्याच्या बाजूला माझा प्रकल्प माझा चांगला आहे माझं करेक्ट आहे त्या चुकीचं बोलण्याची गरज नाही शासनाने स्वतःच ते ठरवले म्हणजे शासनाने ते कायदा आणून जे सरळ मार्गाने काम करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगलं हे केलेलं आहे तर रेरा कायदा आलं तर त्याचं आमचं मोस्ट वेलकम आहे आणि डे बाय डे रेरा मध्ये ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा कोणीही म्हणजे एक्सपायरी माणसाला आज एवढं ट्रान्सपरंट आहे कोणालाही घर घ्यायचं असेल तर त्यांनी कधीही ऑनलाईन जाऊ शकते त्या प्रकल्पाची पूर्ण माहिती प्रकल्पामध्ये कोण कोण ओनर आहे प्रकल्प कुठल्या दिवशी कम्प्लीट होईल म्हणून काय टार्गेट डेट लिहिलेली आहे स्वतः बिल्डरने किंवा काय डिक्लेअर केलेली आहे आणखी त्याच्यात काय काय फॅसिलिटीज भेटणार आहे आता कधी कधी काय होतं भरपूर लोक प्रमोशनच्या दृष्टिकोनाने भरपूर काही एक्सपायरी बोलून जातात पण खरोखर काय त्यांनी देणार काय नाही हे गव्हर्नमेंटचा ऑफिशियल पेपर म्हणायला हरकत नाही पण ऑफिशियल एक पेज आहे वेब पेज त्याच्यावर तुम्हाला ऑफिशियल माहिती भेटेल आणि हे कायदा एक पॅरल कोर्टच आहे तर ते आल्यामुळे खरोखर सगळ्यांचाच फायदा भरपूर आहे म्हणजे ग्राहकांचं 100% आहे आणि जे बिल्डर लोक जे प्रॉपर लाईन मध्ये काम करतील त्यांचा 100% फायदा झालेला आहे आता लोकांना कसं असतं की घर घेताना पाहून घेतो 2 BHK असावं पुन्हा वाटते बजेट वाढतंय मग हे आम्हाला बदलून ते द्या खालच्या मजल्यावर द्या दुसऱ्या मजल्यावर द्या आता ग्राहकाचं समाधान कारण मन घर घेताना चंचल असते आणि हे चांगलं आहे ते चांगलं आहे असं असावं गार्डन असावी तर ग्राहकाच्या समाधानासाठी आपण काय काय करता एकदम विषय आपण करेक्ट घेतलेला आहे याच्या आधी जसं मी म्हणलं आम्ही प्रत्येक आमच्या कामामध्ये पारदर्शक ठेवायचा प्रयत्न केलेला आहे तर मी एक छोटासा आमच्याकडे एक फॉर्म असतो म्हणजे समजा आपण ग्राहक म्हणून कधी आले तर मी ग्राहकांना ते समजून सांगतो की तुम्ही आज आले माझ्या सोबत बसले आहात ऑलरेडी तुम्ही प्रकल्प वगैरे कदाचित आमचं बघितलेलंही असेल आणि आमच्या सेल्सवाल्याने दाखवलं असेल तर
काय होतं, भरपूरदा लोक येतात फक्त रेटवर डिस्कस करतात. मी ग्राहकांना सांगतो थांबा, जे लोक फक्त रेटवर डिस्कस करतात ना, ऍक्च्युली ते तुम्हाला हिप्नोटाइज करतात किंवा तुम्हाला मिसलीड करतात. असं माझं क्लिअर म्हणतो. मी प्रत्येक आमच्या ग्राहकाला बोलतो की तुम्ही एक, म्हणजे माझ्याकडे एक छोटा फॉर्म तयार केलेला आहे आपल्याला दाखवतो थोडं, की कुठलाही माणूस घर घेताना त्याने जनरली अशी केस आहे की त्याने आयुष्यात एकमेव घर होणार आहे, परत परत त्याने घर घेणार नाही. तर त्याने घर घेताना काही फॅक्टर्स असतात ते त्यांनी कन्सिडर करणं गरजेचं आहे. काही जसं इम्पॉर्टंट फर्स्ट काय, तुमचं लोकेशन कसं आहे, लोकेशन एक्सेसिबिलिटी कशी कशी आहे, दुसरं तुमचं लोकॅलिटी कुठे, कदाचित लोकेशनही चांगलं असेल एकदम इझी एक्सेसिबल, पण लोकॅलिटी आजूबाजू बस्ती चांगली नसेल किंवा तुम्हाला तिथं म्हणजे तुम्ही राहत असाल तर तुमच्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी ते कदाचित चांगली नसेल लोकॅलिटी काही मार. मग त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपर्स रेप्युटेशन, ज्या डेव्हलपर कडनं घेताय त्याचं रेप्युटेशन काय मार्केटमध्ये, त्यांनी आधी प्रकल्प किती संपवलेले आहे, बरोबर आहे की तेव्हा किंवा त्यांनी बाबा प्रकल्प टाइम वर संपवलेले आहे का, त्यांनी लोकांचे पैसे देऊन बाबा फसवणूक तर नाही केले का, त्याचं रेप्युटेशन. त्याच्यानंतर मी चौथा पॉईंट बोलतो की डिझाईन, त्या प्रकल्पाचा डिझाईन कसं आहे ते विचार करा. खरोखर आपल्या गरजच्या हिशोबाने डिझाईन आहे का, आपल्याला म्हणजे त्याचे जे स्पेसेस अपेक्षित आहे, म्हणजे जेवढा आपलं विचार होतं की आपल्याला एवढं एवढं साईज हे पाहिजे ते सगळे आपले समाधान करतात का, किंवा भरपूरदा साईज कळत नाही लोकांना, पण गरजा असतात की माझं बाबा एवढे एवढे लोकांचं समाधान व्हावं, हे पण ते सगळे फॅसिलिटीज आहे का, आणि ते सोडून त्याच्यासोबत इतर एमिनिटीज काय दिले. हे मी जनरली काय करतो, पाच गोष्टींना लोकांना म्हणतो की तुम्ही काय करा, पाच गोष्टींवर घ्या, प्रत्येक प्रकल्प का ज्या शहरात बघायचं किंवा ज्या लोकॅलिटी बघायचं त्या लोकॅलिटीचं प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करा. तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्किंग द्या, समजा 10 पैकी प्रत्येक गोष्टीला मार्किंग द्या की बाबा तुमचं लोकेशन आवडलं ठीक आहे, आवडलं 8, 9, 10 जे काय असतील ते करा, लोकॅलिटी आवडलं जे काय त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्किंग करा. आणि जे समजा तुम्ही 10 प्रकल्प शॉर्टलिस्ट आधी केले असतील, ज्यांना टॉप मध्ये 2-3 मार्क म्हणजे 2-3 जे रँक आलेले असतील तुम्ही त्यांच्यामध्येच रेटचा विचार करा. मी हे क्लिअर लोकांना म्हणतो, कारण काय होतंय भरपूरदा समजा आता तुम्ही आले आणि तुम्ही म्हणले नाही साहेब तुमचं प्रकल्प वगैरे बघितलेलं आहे आणि काय तुमचं माणूस वगैरे 25 लाख वगैरे रेट दिले आम्हाला काय योग्य वगैरे करून द्या, तर आम्ही समजून ते सांगतो की आधी तुम्ही हे ठरवा की 25 लाख ही जे रेट आहे ते योग्य आहे पहिला. आणि दुसरं, हा जरी रेटचा मुद्दा आला तर हा प्रकल्प आपल्यासाठी योग्य आहे का, म्हणजे कुठला माझ्याकडला प्रकल्प कुठलाही काय होता नाही. तर माणूस त्या निगोसिएशन मध्ये एवढं गुंतून जातो की त्यांनी म्हणजे बाकी मूळ गरजा जे आहेत, त्याचं लोकेशन म्हणा, डिझाईन म्हणा किंवा बाकी त्याच्या मुलांना खेळण्याची फॅसिलिटी व्हॉटएव्हर ते विसरून जातो आणि तो हिप्नोटाइज होतो असंही सांगायला हरकत नाही आणि ते बुक होतो. म्हणजे तो एवढा मोठा डिसिजन जे आहे कधी कधी मिसगाईडिंग फॅक्टर होऊ शकते. म्हणून आम्ही त्या पद्धतीने आपण लोकांना गाईड करतो की बघा तुम्हाला आमच्याकडे घ्यायचं घ्या, नसेल तर घेऊ नका, पण कुठे घेतोय रेफरन्स स्वतःसाठी तयार करा, होमवर्क चांगलं करा, एज्युकेट व्हा आणि मगच तुम्ही पुढचं. आता किती ग्राहक होमवर्क अभ्यास करतात, कचरा घर घ्यायचंय घेऊन टाका असं चालतंय. नाही मी म्हणतोय ना, आमच्याकडे आलेले जवळपास 50% ग्राहक डायरेक्ट आलेले असतात आणि 50% खरोखर होमवर्क केलेले असतात. आता ते 50% जे होमवर्क करून आलेले त्यांना मला शिकवायची गरज नाही, पण जे 50% लोक जे होमवर्क करून आले नसतात आम्ही प्रयत्न करतो की त्यांना शिकवावं. बघा शेवटी मी असं म्हणत नाही की माझ्याकडे पडतात, मी ज्याने जेव्हा त्यांनी रेटसाठी किंवा इतर गोष्टीसाठी जेव्हा डिस्कस करतात मी त्यांना क्लिअर सांगतो की सर तुम्ही पूर्ण कम्पेरेटिव्ह करा, रेट वगैरे आमचं योग्य नसेल तर सांगा सर मार्केटमध्ये हे रेट आहे, तुमच्या सारखं योग्य सेम मार्किंगचं सेम फॅसिलिटीचं दुसरा हा प्रकल्प आहे आणि तुमचं रेट अयोग्य आहे तेव्हा आपण मान्य करू शकतो. तर एक अंदाज तसा आहे, पण आपले एंड असतो की जेव्हा आमच्याकडे ग्राहक कन्वर्ट होईल किंवा ग्राहक फायनल घर जेव्हा घेईल तर ते 100% समाधानी असल्यावर घर घ्यावं हे आमचं उद्देश असतो. आमचा कधीच उद्देश नाही आहे की तो आलं तर बाबा कसे त्याने बुक करून तर लावा, कारण कसं आहे मी आज जरी त्याचं बुक केलं तरी त्याच्यात मनात जर तो शंका असेल तर त्याने आज मी उद्या मग त्याच्यात मनात एकदा शंकाच असते की या बिल्डरने फसवलं तर ते शेवटपर्यंत शंका आयुष्यभर राहते ते चुकीचं आहे. म्हणजे ते जसं आपण आधी मुद्दा काढला होता की माउंट टू माउंट पब्लिसिटी आम्ही त्याच्यावर बिलीव जे करतो तर ते आता एकदा तरी एकाच्या तरी डोक्यात बसलं की बाबा इतर काहीतरी चुकीचं होते तर त्यांनी 10 लोकांना चुकीचं बोललं, त्या उद्देशाने आपले हे क्लिअर आहे. आता घर बांधत असताना लोकेशन पुन्हा सर्कमस्टान्सेस आणि वास्तू, कारण प्रत्येक घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे होऊ शकत नाही. समजा फ्लॅट सिस्टीम आहे, इकडला आपला अग्नीला स्वयंपाक, नंतर त्याला काय म्हणतात ईशान्याला देव, हे सगळं फ्लॅट सिस्टीम मध्ये जमतंय का आणि त्यावर सोल्युशन काय. आता आजकाल काय चाललंय
बरेच महाराज किंवा काही चीनी वस्तू घ्या, मग तुमच्या घराला हा प्रॉब्लेम आहे, हे वापरा, हे आहे, हे वापरा, तर हाऊ कॅन सॉल्व्ह दी डोक्यातलं खोळ काय कि वास्तूचं खोळ किती योग्य किती अयोग्य, आणि तुम्ही ग्राहकाला कन्व्हिन्स करता का त्यांच्या मनावर सोडता? बरोबर, हा विषय एकदम मी असं म्हणतो की थोडस सेन्सिटिव्ह आहे, करेक्ट आहे, कारण आता माझं स्वतःचा वैयक्तिक जर विचार मी मांडायला गेलं तर मी म्हणतोय वास्तू हा आज जेटला सायन्स कमी आणि इमोशनल जास्त झाला. करेक्ट, तुम्ही पण माझ्यासोबत सहमत आहात, तर चांगली गोष्ट आहे, कारण वास्तुशास्त्राचं ऍक्च्युअल जर सायन्स बघायला गेलं तर आपण जेव्हा म्हणतोय अपार्टमेंट मध्ये ऍक्च्युअल मध्ये वास्तू वगैरे वर्क करणं अवघड आहे, आपण वास्तूचे ऍक्च्युअली बेसिक प्रिन्सिपल जायला पाहिजे. जर वास्तूचं बेसिक स्टडी केलं तर त्याच्यामध्ये इट इज ऍक्च्युअली स्टडी ऑफ फ्लो ऑफ साइन्स, फ्लो ऑफ एनर्जी, म्हणजे जे घरातली एनर्जी जी फिरते ऍक्च्युअल लॉजिक तो आहे. म्हणजे त्याच्यात काय म्हणते एनर्जी म्हणजे कुठली, तुमची लाईट एनर्जी, तुमची मग विंड एनर्जी म्हणजे हवा, मग तुम्हाला हा ऊन लाईट कशी येते वगैरे, त्याच्यावरची एनर्जी आहे. त्याच्यावर मग काय केले, काही एक्सपर्ट्सनी वगैरे केले की बाबा ठीक आहे, आपल्याकडे दक्षिण नैऋत्य साईडने म्हणजे दक्षिण पश्चिम बाजूने वगैरे जास्त हीट वगैरे होते, म्हणून तिकडे कमीत कमी ओपनिंग ठेवा, तिकडे वजनदार गोष्टी ठेवा, पण ठेवा, हे सगळं त्यांनी तिथून तथ्य काढले. मात्र काय म्हणजे कुठलीही गोष्ट वास्तू वगैरे बघते फक्त तेवढं नाही करत, बेसिक त्याचं प्रिन्सिपल. मी काय म्हणतो फ्लॅट मध्ये वास्तू वर्क होतो का, ऍक्च्युअली वास्तू वर्क होतो, पण ते डायरेक्शन वाला करायला की तो वर्क होत नाही. आपण जर बघायला गेलं ना, मला ईशान्य कोपऱ्याला हे पाहिजे, अग्नेला हे पाहिजे, तसं नाही. तुम्ही ऍक्च्युअल मध्ये बघा की तिथे चांगली पुरेशी लाईट आहे का, नॅचरल आपल्याला जे देन आहे नॅचरल फॅसिलिटी येते का, हवा चांगली रोटेट होते का, फ्रेश एअर मला भेटतो का, बरोबर, हे सगळं बघायला. ऍक्च्युअली दॅट इज ऍक्च्युअल वास्तू. म्हणून मी आधीच म्हणलं हा थोडासा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, हा ना इमोशनल आहे. लोक काय म्हणतात, नाही नाही मला त्या दिशेलाच अग्नि दिशेलाच किचन पाहिजे, ठीक आहे, मान्य. आता कसं आहे, खरोखर जर स्टडी केली अग्नि दिशेला किचनचं एक सायन्स असं आहे की ते अग्नि म्हणजे आपली साऊथ ईस्ट कॉर्नर, म्हणजे दक्षिण पूर्व कॉर्नर हा अग्नि दिशेला. मॅक्झिमम टाइम आपल्याकडे जे विंड येते तर ते नॉर्थ वेस्ट कॉर्नर कडून येते, उत्तर पश्चिम कडून येऊन साऊथ ईस्ट कडून जाते. तर पुराण काळात घर होते तेव्हा लाईट म्हणजे आज जेटला बटन दाबलं लाईट लागते, फॅन लागते, एकदम सगळं आहे, तेव्हा नव्हते. तर तेव्हा सायन्स होते की नॅचरल हवाने ते धूर वगैरे बाहेर जावं वगैरे, त्या उद्देशाने आपलं. आज कसं आहे, आज किचन आहे, समोर वर चिमणी लावतो, तुम्ही कुठल्याही दिशेला ठेवा, तुम्ही बटन दाबा, सगळं धूर चाललंय, म्हणजे ऍक्च्युअली तसं प्ले होतोय. तर तो वास्तूचं जे आहे त्याचं मिस इंटरप्रिटेशन जास्त होतं. आमच्याकडे लोक आले तर मी लोकांना ते कन्व्हिन्स करायचा 100% प्रयत्न करतो, आणि मी त्यांना क्लिअर म्हणतो की बाबा हा म्हणजे मी तुमच्या समोर प्रॅक्टिकल सगळं मांडतोय, शेवटी डिसिजन युअर्स मी तुमच्यावर थोपवू शकत नाही, कारण हा इमोशनल जास्त आहे. जसं आपण बोलू शकतो किंवा हा एक वाद आहे, म्हणजे जसं दोन याच्यात की देव आहे का नाही हे असं लोक जे वाद करतात, तर त्याच्यात कोणी काय बोलू शकते, श्रद्धा आहे ते वास्तू पण आज जेटला काय म्हणतो शास्त्र कमी आणि श्रद्धा जास्त. वास्तू श्रद्धा म्हणायला आपण हरकत नाही. आता या सर्व गोष्टी बघत असताना सावली म्हणजे झाडं, लाईट, पाणी यासाठी आपण प्राधान्य कसं कसं देतात, पुन्हा पाण्याचं रिसायकलिंग करता का, किंवा तुमच्या आता येऊ घातलेल्या गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारे कोणती द्वारका नगरी, द्वारकापुरी, द्वारकापुरी, तर या द्वारकापुरी मध्ये काय काय फॅसिलिटी आणि किती बाय कितीचे फ्लॅट आहेत, कसं कसं आहे यावर एक सांगावं थोडं. हे ऍक्च्युली माझं म्हणणं की आवडता प्रोजेक्ट जो आहे तो ऍक्च्युली द्वारकापुरी बोलायला हरकत नाही. जसं मी आधी सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना सांगितलं की आम्ही भिन्न भिन्न प्रोजेक्ट केले आणि एक लक्षात आलं की आपण सर्वसामान्यांना परवडणार घर वगैरेही एक मोठं रिक्वायरमेंट आहे, त्या हिशोबाने आपण काम करायला पाहिजे. तर द्वारकापुरी एक प्रकल्प आम्ही काय काय विचार करून चालू केलं होतं, त्याला काय काय मेहनत घेतली, तर त्याबद्दल मी सांगतो. सर्वप्रथम मी जसं लोकेशन बद्दल आधी स्ट्रेस केलं होतं, तर याचं लोकेशन असं होतं की या पद्धतीचे जे लोक असतात त्यांना कदाचितच गाडी राहील, कदाचित त्यांच्याकडे गाडी वगैरे राहील, त्यांना मूळ म्हणजे मूळ इझी ऍक्सेसिबिलिटी वगैरे असायला पाहिजे त्या हिशोबाने, आणि त्यांना लागेल रेट आपल्याकडे भरपूर जागी भरपूर वाढलेले आहे,
तर अशी कुठलीतरी जागा असायला पाहिजे की जवळ पण आहे, रेट पण अफोर्डेबल आहे. तर त्या हिशोबाने आम्ही लातूरची पूर्ण स्टडी केली. लातूरची नीट आपण पण जर जॉग्राफिकल स्टडी केली असेल लक्षात येईल, आज डेटला आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जे आहे ते सेंटर धरायला हरकत नाही. लातूरची डेव्हलपमेंट जवळपास त्याच्या लोकच झालेली आहे आणि कमर्शियल सेंटर थोडं औसा रोडला नंदी स्टॉक हा भाग धरायला हरकत नाही, म्हणजे कमर्शियल डेव्हलपमेंट तिकडे चांगली झालेली. तर असं होतं की इथून इझी एक्सेसेबल आपलं राहायला पाहिजे. स्टडी केली लक्षात आलं की खाडगाव जो पार्क आहे, ऍक्च्युली खाडगाव एरिया हा लातूरच्या मेन सेंटरहून खूप जवळ आहे. थोडस दुर्लक्षित भाग झालाय असं बोलायला हरकत नाही, किंवा तिकडे डेव्हलपमेंट थोडी कमी झाली होती. तर खाडगाव मध्ये बघितलं जागा वगैरे चांगली जागा निवडली लक्षात आली आणि ते सगळे चांगले अफोर्डेबिलिटी या बजेट मध्ये बसत होती. त्या जागेहून छत्रपती शिवाजी महाराज चौक बरोबर 2.5 किलोमीटरच्या अंतरावर, तर आम्ही म्हणले हे एकदम प्लस पॉइंट आहे. त्या हिशोबाने आपण जागा फायनल केली. जागा फायनल केल्यावर आपलं हे होतं की पुढे काय काय करायला पाहिजे. तर आम्ही दोन सेगमेंट केले, एक 1 BHK आणि 2 BHK. 1 BHK आणि 2 BHK जे मिक्स आपण जवळपास अंदाजा 50-50% होईल त्या उद्देशाने केलं होतं. एंड म्हणजे डिझाईन जस्ट चालू करून एंड जे आहे कन्क्लुजन, एक जवळपास आम्ही 276 रेसिडेन्शियल युनिट्स तयार केले आणि 12 त्याला लागणारे पुरवणारे शॉप्स वगैरे केले. 276 जे युनिट्स आहेत त्याच्यातले 152 1 BHK आहे, 124 2 BHK आहे. हे पूर्ण प्रकल्प आहे, तीन बिल्डिंग मध्ये वाटलेलं आहे. एक बिल्डिंग 1 BHK ची आणि दोन बिल्डिंग 2 BHK ची आहे. आपण फक्त प्रकल्प करताना काय बिल्डिंग वगैरे डिझाईन केली नव्हती. आपलं हे क्लिअर होतं की आपल्याला जे लोक येणार आहेत जवळपास एक छोटं गाव बसेल, म्हणजे जवळपास 250-300 घर जेव्हा मी म्हणतोय तर एक चांगलं छोटं गाव बसेल, 1000-1 लोक राहील वगैरे, त्या उद्देशाने मग काय काय फॅसिलिटी राहायला पाहिजे. तर आपलं क्लिअर होतं, आपण चांगले ओपन स्पेस जे आहे ओपन स्पेस मध्ये एक चांगलं गार्डन दिलंय, वॉकिंग ट्रॅक, सिनियर सिटीजन सिटआउट एरिया दिलेले, एक चांगलं गणपतीचं मंदिर दिले, मग मुलांना खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया वगैरे मध्ये किड्सचे पूर्ण हे लावलेले आहे. सोबत आपण सोसायटीलाही चांगलं भविष्यामध्ये वापर व्हावं त्या हिशोबाने चांगलं कवर्ड पूर्ण एक हॉल दिले, म्हणजे 50-60 लोकांची त्यांची कवर्ड मीटिंग असेल वगैरे त्या हिशोबाने हे केलं. हे फॅसिलिटीज वगैरे देताना आपण सोबत काय केलं की इंडिव्हिज्युअल प्रत्येकालाही आणखीन काय करावं, जसं आपण नेचरच्या हिशोबाने किंवा डिझाईन करताना सस्टेनेबिलिटी कशी अचीव्ह करू शकतो, तर त्या उद्देशाने होतं. तर आपण एक इम्पॉर्टंट फॅक्टर काय केलं, रिसायकल ऑफ वॉटर आणि रिसायकल ऑफ वॉटर जे आहे हा मुद्दा म्हणून मी याच्यासाठी स्ट्रेस करतोय, कारण आपण जवळपास 2016 मध्ये एक दुष्काळ भाग लातूरचा बघितलेला आहे आणि भरपूर लोकांना चांगला आठवत असेल की खूप त्रास झालं होतं पाण्यामुळे. तर इतर प्रकल्पामध्ये जे जो कुठला पाणी वगैरे वापरण्यात येईल ते सगळं लास्टला रिसायकल होईल. STP सीवेज ट्रीटमेंट प्लांट आपण लावलेला आहे, ते सिव्हिज ट्रीटमेंट मध्ये सगळं पाणी रिट्रीट होतो आणि तो रियूज साठी वापरला जातो. जनरली तो आम्ही वापरतो तर कुठं वापरतो, गार्डनिंग, फ्लशिंग, क्लिनिंग वगैरे साठी वगैरे, ते एक विषय केलाय. दुसरं पाणीला घेऊन आपण काय केलंय, स्वतंत्र प्रत्येक घराला इंडिव्हिज्युअल वॉटर टँक सेपरेट दिलेली आहे. ओव्हरहेड टँक एक कॉमन आहे, प्रत्येकाला सेपरेट दिलेली आहे. कॉन्सेप्ट असाच होतो की अपार्टमेंट मध्ये लोकांना भरपूरदा हे होतो की आपण राहतोय, पाणी सगळ्यांचं कॉमन आहे, कंट्रोल कोणावर नाही. समजा आता उन्हाळा काळात थोडं पाणी वगैरे शॉर्टेज आहे, कमी आहे, तर कोणी किती वापरतोय काय कंट्रोल नाही. तर अपार्टमेंट मध्ये आम्ही एक सोल्युशन काढले की इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला लॉफ टँक दिलेली आहे प्रत्येकाच्या घरात, तर त्याला माहिती की आपल्याला जवळपास इंडिव्हिज्युअल पाणी आहे. समजा आता सोसायटीमध्ये पाणी आलेलं नाही आहे तर माहिती आहे पुढे 2-3 दिवस तरी येतात भागावर, तर ते आपण ऑलरेडी दिले. म्हणजे आम्ही काय विचार केला, जे लोक नंतर करू शकतात अपार्टमेंट मध्ये ते आज विचार करावा आणि ते करावा, कारण हे जे लोक घेणार लोक आहे ना त्यांना खरोखर नंतर म्हणजे हँड टू माउथ सिच्युएशन आहे त्यांची, खरोखर त्रास होते. तसंच त्या पद्धतीने मी आणखी काय केलंय की भरपूर लोक काय करतात की सेफ्टी ग्रिल्स वगैरे लावतात बाल्कनीला किंवा युटिलिटीला, म्हणणार जे किचनला लागलेली युटिलिटी वगैरे आहे ते सगळे म्हणजे बिल्डर वगैरे करताना ओपन ठेवतात, हे ठेवतात, मॅक्झिमम लोक त्यात सेफ्टी ग्रिल वगैरे लावतात. तर ते मी आज प्रत्येक घराला दिलेले. आपल्याकडे घर घेतली तर बाय डिफॉल्ट एक इंडिव्हिज्युअल लॉफ टँक आहे, इंडिव्हिज्युअल सेफ्टी टँक आहे. हे सोडून आणखी त्याच्याही पुढे आपण विचार केला की पुढे जाऊन लोकांना काय काय लागणार आहे, जे फिक्स लोक तिथे येऊन करतात आणि जे जनरली बिल्डर देत नाही, तर त्याच्यात वन ऑफ द पार्ट आहे किचन. सहजासहजी कुठलाच बिल्डर वगैरे किचन देत नाही. आता मी
जेव्हा म्हणतो परवडणाऱ्या घरांमध्ये आम्ही काय केलंय की किचन प्रत्येक घराला मॉड्युलर टाईपचं किचन करून दिलंय. म्हणजे आम्ही जे किंमत देतो त्याच्यात ते इन्क्लूड ऑलरेडी आहे. आणि ते काय केलं मी रेग्युलर किचन नव्हे म्हणजे मी प्रॉपर चांगल्या ब्रँडचं स्लीप कंपनी जे आहे एशियन पेंट्स एक चांगला अतिशय नावाजलेला ब्रँड आहे त्या स्लीप कंपनी सोबत टायअप करून त्यांच्याकडनं किचन वगैरे दिलेली आहे. अच्छा म्हणजे आमचं उद्देश क्लिअर होत आपल्याला जे गरजा आहे लोकांचे ते सगळे द्यायचे आहे. जे उद्या त्याला भविष्यात जे जनरली जे करतात मोर दॅन 50% जे लोक करतात ते आपण करून द्यावं आणि प्राईस मध्ये त्याला इन्क्लूड करून द्यावं सोबत क्वालिटी मध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज होते. जसं आता एक एक बघायला गेलं तर मेन डोर पण जो आहे आम्ही मेन डोर पण काय केलंय की MS चं मेन डोर दिले. भरपूर लोक काय करतात रेग्युलर डोर करतात आणि मग काही लोक प्रायव्हेट मध्ये MS ची ग्रिल लावतात. तर त्याचे कॉम्बिनेशन जे आहे काही आम्ही R&D केली रिसर्च वगैरे केलं माहीत पडलं तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक अतिशय चांगला आहे. MS चा डोर आहे ज्याच्यात सेफ्टीचे काम होतो आणि डोरचंही होतो. तर ते MS ची हिवी डोर ही दिलेली आहे. प्लस आपण जे मटेरियल जे वापरलेले आहे म्हणजे तुम्ही जर आमचे दुसरे एखादं प्रकल्प बघितले म्हणजे जिथे मी प्रीमियम प्रकल्प वगैरे म्हणून संबोध करतोय आणि हा प्रकल्प तर तिथले टाईल्स वगैरे आणि इथले टाईल्स मी जवळपास सेम वापरलेले आहे. अच्छा प्लस जे सॅनिटरी वेअर म्हणा किंवा जे प्लम्बिंग वगैरेचे जे फॉसेट्स वगैरे आहे नळ वगैरे तर तेही मी काय केलंय सर्व म्हणजे साधारण न वापरता मी जॅग्वार कंपनीचे जॅग्वार कंपनी हे म्हणजे इंडियाची वन ऑफ द टॉप मोस्ट ब्रँड बोललेलं हरकत नाही तर जॅग्वार कंपनीचेच आपण नळ फिटिंग वगैरे वापरलेले विथ 7 इयर्स वॉरंटी. त्याच्यासोबत आपलं जसं इलेक्ट्रिकल जी आहे इलेक्ट्रिकल मी चांगलं गोल्ड मेडल कंपनीचे वापरलेले आहे. अच्छा म्हणजे आपण एक लक्ष दिलं की आपल्याला जरी रेट कमी असेल तरी आपल्याला क्वालिटीमध्ये किंवा ब्रँडमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि खरोखर आपण त्या हिशोबाने चालू तर केलं. म्हणजे चालू तर म्हणजे जवळपास मी चालू केला होता हा प्रकल्प सप्टेंबर 2020 मध्ये. अच्छा कोरोना जस्ट होऊन गेलं होतं पहिला लॉकडाऊन झाला होता प्रोजेक्ट हळूहळू रुटीन लागत होती तेव्हा चालू केलं. बांधकाम वगैरे चालू झालं तेवढं काम पुढे गेलं. भरपूर लोकांनी चांगली बुकिंग वगैरे झाली होती कारण मी एकदम परवडणार रेट म्हणजे 8 लाखाला 1 BHK असं त्या हिशोबाने चालू केलं. माझं उद्देश होतं की लोकांना खरोखरच म्हणजे ज्या रेटला प्लॉट पण भेटणार नाही त्या रेटला आपण घर त्या उद्देशाने आपण चालू केलं. आणि त्याच्यानंतर भरपूर लोकांनी आमच्याकडे म्हणजे बुक केलं सगळं झालं. प्रकल्प जेव्हा पुढे झालं तेव्हा सेकंड लॉकडाऊन झालं आपल्याकडे. कोरोनाची दुसरी लाट वगैरे जेव्हा आली त्याच्यानंतर आपल्याला माहितच असेल की जवळपास आमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये खासकर की रेट भरपूर वर गेले. म्हणजे खासकर स्टील सिमेंट हे डबल गेले. म्हणजे यू नेम द मटेरियल म्हणजे कुठलाही मटेरियल सांगा त्याचे रेट कमी नाही झाले वरच गेले थोडे वर नाही डबल गेले. म्हणजे स्टील सिमेंट हे होतं म्हणजे आम्ही प्रकल्प चालू करताना एक छोटा गणित मांडलं होतं बजेट वगैरे तयार केलं होतं. आता हे इथं बजेट पूर्ण हल्ला पण आपलं म्हणजे हल्ल गडबड होईल असं दिसत होतं पण आपलं हे क्लिअर होतं की नाही आपलं जसं मी सुरुवातीला बोललो की लोकांसोबत ट्रान्सपरन्सी म्हणा भरोसा म्हणा त्याला मी शब्द दिले त्याला लिहून दिले आणि क्लिअर आहे की बाबा तुला 8 लाखाला घर देणार. आता मग काय रेट वाढले तरी बाबा ते मला सोतायचे तर ते वाढले वगैरे तरी आपलं एक उद्देश क्लिअर होतं की आपल्याला आपलं ब्रँड जपायचं सगळं ठीक आहे. मग त्या हिशोबाने आम्ही तेही कंटिन्यू करून आताही ते म्हणजे त्या लोकांना आता जवळच म्हणजे लवकर पुढच्या 1-1.5 महिन्यात ज्या लोकांनी 8-8 लाखाला 1 BHK घेतलं होतं अजून 2 वर्ष आधी आपल्याकडे भरोसा करून वगैरे त्यांना आपण ताबा देणार आहोत. आणि आम्ही विशेष म्हणजे ऑलरेडी या प्रोजेक्ट मध्ये 3 टॉवर जसं आहे म्हणलं 3 बिल्डिंग 3 पैकी मी 2 BHK आधी चालू केलं होतं तर 2 BHK तर ऑलरेडी माझा ताबा ऑगस्ट गेल्या वर्षी 2022 ला झालेला आहे. एका बिल्डिंग मध्ये किती करा राईट 2 BHK ची 2 बिल्डिंग आहे. 2 BHK ची 1 बिल्डिंग 40 युनिटची दुसरी बिल्डिंग 84 युनिटची. किती मजले 40ची जी आहे ती 5 मजल्याची आहे आणि 84 जी आहे ते ग्राउंड प्लस 7 फ्लोर आणि 1 BHK ची जी आहे ती 152 आहे ते पण ग्राउंड प्लस 7. आणि विशेष मला ही बोलायला आवडेल की लातूर मधली पहिली म्हणजे 8 मजली बिल्डिंग हे आपणच केलेली आहे. पहिला परमिशन आपला आहे पहिला कम्प्लिशन पण आपलंच होईल म्हणजे मी असं होईल म्हणतोय कारण पुढच्या महिन्यात माझं कम्प्लिशन आहे 7 म्हणजे 8 मजलीच्या बिल्डिंग. तर तेही एक वन ऑफ दी बेंचमार्क म्हणा किंवा आपण अचीव करतोय 100% मी मान्य करतो. आमच्या काही मित्र कंपनीने आणखी पुढचे 10-12 मजलीचे परमिशन घेतलेले आहे पुढे करत आहे. माझं हे म्हणजे मला कौतुक असं वाटतंय की आपण पहिल्यांदाच आपण एक चांगली लँडमार्क तयार करतोय आणि हेही कसं आहे हे एवढं मोठी बिल्डिंग आपण सामान्य लोकांसाठी केलेली आहे. अच्छा तर हे सर्व करत असताना एज्युकेशन
अगोदर लाइट पाणी पाणी शुद्धीकरण गार्डन नंतर शाळा कॉलेज हॉस्पिटल म्हणजे गरज पडणार आहे तर या दृष्टिकोनातून तुमचं काय मत आहे म्हणजे एकदम हा विषय एकदम बरोबर आहे तर आपण हा जो प्रकल्प केलाय त्याच्यात बाय लॉ म्हणा किंवा बाय नीड म्हणा गव्हर्नमेंटने चांगले एक लॉ केले की 10% आपल्याला एमएनडी स्पेस एक द्यावी लागते तर मी 10% एमएनडी स्पेस जी करून ठेवली होती जसं आपण म्हणलं तर माझा असं आता की 10% जसं तसं आहे रिझर्व तर आता मी त्याच्यावर एक नवीन ऑलरेडी प्लॅन केलाय आणि त्याच्यावर मी आता एक छोटं प्रायमरी स्कूलचं एक प्लॅन करतो जसं एक एज्युकेशनचं एक इम्पॉर्टंट वन ऑफ द एज्युकेशन इम्पॉर्टंट पार्ट आहे ते करतोय मी मान्य करतो कारण हे प्रायमरी स्कूल असेल कारण इथून एक्सेसिबल बघायला गेलं तर पोद्दार स्कूल झी स्कूल जे आहे ते फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आमच्याकडे ऑलरेडी काही लोक असे आहेत की त्यांनी आरटी मध्ये दोन्ही पैकी एका स्कूलला त्यांचं आरटी मध्ये ऍडमिशनही झालेलं आहे म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंडर वगैरे का कारण एवढंच आहे कारण त्यांचं घर इथं आहे आणि त्या घर पासून त्यांना आरटीचं काहीतरी 3 किलोमीटरची आवड असते बरोबर तर त्यांना तेही झालेलं तर तेही उलट मला येऊन त्यांनी धन्यवाद दिले सर आम्ही ते घेताना विचार केला नव्हता पण आमचा खरोखर चांगला फायदा झालेला आहे कारण जसं सुरुवातीला बोललो की लोकेशन एक खूप इम्पॉर्टंट होतं मी ते पॉइंट मिस केलं की स्कूल वगैरे शाळा वगैरे तुम जवळच आहे ऑलरेडी तर जे घर घेणारे आहेत त्यांना आपण काही सूचना किंवा काही सजेशन किंवा नावंदर बिल्डर्सचे वैशिष्ट्य काय सांगू शकाल का 100% आतापर्यंत आपण काय काय प्रकल्पात कसं करतोय काय विचार केलेला आहे कशी आयडियोलॉजी होती ते सांगितलेलं आहे जसा अतिशय चांगला जे मुद्दा आहे की घर घेताना काय काय करावं जसं मी एक सुरुवातीला आपल्याला सांगितलं की मी प्रत्येक जण माझ्याकडे ते मी लोकांना ते सांगतो की तुम्ही एकदा गेले कारण का जनरली समजा घर घ्यायला गेले तर तुम्ही समजा 10 प्रकल्प जाणार असाल तर तुम्ही सोमवार समजा एखाद दिवस बघितलं एखादा रविवार 2 प्रोजेक्ट बघितलं रविवार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे प्रकल्प बघितले जाते वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे माइंडसेट राहते कधी त्याचं मूड ऑफ राहिलं आणि अतिशय चांगला प्रकल्प जरी बघितलं त्याला चांगलं वाटणार नाही कदाचित आणि कधी त्याचं मूड ओव्हर एक्साइटेड राहतं आणि समोरच्याने थोडस म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्हनेस थोडी जरी आली तर ते कधीच त्याच्यात जाऊ शकते म्हणून मी सगळ्यांना म्हणतो की तुम्ही हे नेहमी कधीही घर घेताना 100% होमवर्क करा स्टडी करा जसं मी म्हणलं की जवळपास आमच्याकडे 50% लोक तर 100% स्टडी करून येतात पण 50% डायरेक्ट येतात ती चांगली गोष्ट आहे कारण ते आमच्या पण तिथे म्हणून ते ऑलरेडी ब्रँड हे करून येतात मी सोबत हे म्हणतो तुम्ही 100% स्टडी करा माहिती करा आणि घर घेताना फक्त म्हणजे ते प्रोजेक्ट कसं आहे काय वगैरे ते बघून का पूर्ण त्याची लिगॅलिटी क्लिअर आहे का त्याचे डॉक्युमेंटेशन चांगले आहे का त्याला बँक मध्ये लोन होतो का कारण बँक लोन यासाठी म्हणतोय कारण जनरली बँक लोन होते म्हणजे याचा अर्थ काय होतं बँकचे जे पॅनल ऍडव्होकेट सांगतात बँकवाले जनरली ते पूर्ण चेक करतात म्हणजे आपल्याला एक वेगळा ऍडव्होकेट लावायची गरज नाही ते ऑलरेडी एक पूर्ण त्याची लिगॅलिटी वगैरे चेक केलेली असते त्याच्यानंतर काय काय करायला पाहिजे आता आम्ही पण आता नावंदर रूटकडनं एक नवीन एक विषय चालू करतोय किंवा मी एक एज्युकेशनल सिरीज म्हणून मी चालू करणार आहे म्हणजे असं समजायला हरकत नाही की आपल्याकडनं जसं तुमचं हे युट्यूब चॅनलचं एक सिरीज आहे तसं एक छोटस दर 1.5-2 महिन्यात एक छोटं फार एज्युकेशन सिरीज वगैरे करावं कारण काही लोकांना छोटे फार याचे गैरसमज राहतात किंवा क्वेश्चन वगैरे राहतात जसं मी आता पहिली सिरीज लवकरच पुढच्या 15 दिवसात चालू करणार आहे जसं इंटिरियर डिझाईन हा विषयावर लोक घर वगैरे घेतात भरपूर लोकांना हे माहिती नाही की इंटिरियर डिझाईन काय राहते इंटिरियर डिझाईन इंटिरियर डेकोरेशन मध्ये काय काय फरक असते आणि कुठल्या पद्धतीने आपण घर सजवू शकतो किंवा कुठल्या पद्धतीने आपलं घर म्हणजे करायला पाहिजे आपण तर तिथून मी चालू करणार आहे पुढचे काही सिरीज वगैरे आहे की मग ते होईल त्याच्यानंतर दुसरं की सोसायटीमध्ये आपण राहताना काय काय करायला पाहिजे सोसायटीमध्ये कुठली गोष्ट आपण लक्ष देऊन बघायला पाहिजे काय कसं राहायला पाहिजे त्याच्यासोबत नावंदर ग्रुप स्वतः आता आमचा विचार आहे की या येत्या दसरा दिवाळीला आता आमच्या ऑलरेडी लातूरमध्ये 3 बऱ्यापैकी कॉलनी वगैरे झालेले तर मी एक विचार करतोय की इंटर कॉलनी वगैरे यांचे काही छोटे मोठे कॉम्पिटिशन म्हणा हे ठेवावं असं विचार वगैरे चालू आहे म्हणजे काय हेल्दी माहोल वगैरे राहील सगळ्यांमध्ये म्हणजे आता समजा गणपती किंवा दसऱ्याच्या वेळेला आता विचार म्हणजे टीम सोबत बसून प्लॅनिंग वगैरे चालू आहे की ते कसं आहे की एकदा सगळे एकमेकांना मिळायला चालू झाले तर सगळ्यांना बघा फक्त घर म्हणजे काय 4 भिंत नाही द्यायचे त्याला पूर्ण लाईफस्टाईल द्यायची म्हणजे त्याचं पूर्ण तिने आयुष्य काढणार आहे त्याचे मुलं तिथे राहणार आहे त्याचे आई वडील जे आहेत ते सगळेच राहणार आहे तर त्या हिशोबाने आपलं क्लिअर आहे की ते कसं त्याचा फायदा घेता यावं
आणि तेही सोबत जसं लेक्चर सिरीज चालू होईल त्याच्यासोबत आपण तेही प्लॅटफॉर्म तयार करून देऊ. कोणी आमच्या पैकी बोलण्यापेक्षा आपल्या कस्टमर पैकी भरपूर लोक हे अशा आहेत की वेगवेगळ्या फील्ड मध्ये एक्सपर्ट आहेत, तर त्यांनी जसं आता आम्ही सुरुवातीला 2-4 लेक्चर वर आमच्याकडनं प्रेझेंट करू, मग मी लोकांना आवाहन करणार की आपल्याकडली एक्सपर्टी द्या. कारण काय लोकांना, आणि शेवटी हा टॉपिकच राहील की लोक घर घेताना काय करावं, राहताना काय करावं, काय काय लक्ष द्यावं, आणि त्याचे भविष्यातले काय काय अडचण होऊ शकते त्याला कसं सॉल्व्ह करावं, याच्यावर आपण 100% प्रयत्न चालूच आहे. आपण जसं प्रॉपर पॉईंट म्हणजे की आपण नावाचं ग्रुप म्हणून काय करतो, तर आम्ही हेच तयार करतोय की लोकांना फक्त घर नाही द्यायचं, लोकांना सोबत लाईफस्टाईल द्यायची. आपण एक खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करत आहात तुमचं ज्ञान, तुमचं गुडविल आणि सोशल कमिटमेंट आणि अटॅचमेंट ही असल्यामुळं तुम्हाला निश्चित नावंदर ग्रुपनं एखादी अशी वसाहत ही जशी परवडणारी झाली, तसं लवासाचं जसं सांगतात एक वेगळी सिटी. आता काही म्हणजे मोठे प्रकल्प झाले पण ते सक्सेस झाले नाही. आता तुम्हाला हिस्ट्री आहे, तुम्हाला अनुभव आहे, तुम्हाला बिल्डिंग मटेरियलचा जागेचा, तर हे सगळं होता एक चांगला प्लॅन की एक छोटस गाव असावं, पाणी असावं, त्या ठिकाणी पर्यटनाची काय सोय असावी, स्विमिंगची सोय असावी, जिम हे असावं, अशा प्रकारचं एखादा प्रकल्प आपण आणि तुम्ही फॉरेनला जाऊन जे शिकून आलात तिकडलं इकडं काही यंग जनरेशनला काय पाहिजे, ज्यामुळं फक्त घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती असं न राहता शेजार संबंध, एकात्मता, प्रेम, भाईचारा, पुन्हा ड्रेनेज, लाईट या सगळ्या गोष्टीनं एक मॉडेल नावंदर सिटी करावी अशा प्रकारची अपेक्षा करून आपण घाईत असताना आम्हाला वेळ दिला. तुम्हाला जे वाटलं आमच्या वाकड्या तिकड्या प्रश्नाला सुद्धा अत्यंत खिलाडूवृत्तीनं उत्तर दिलात. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. मित्र हो, घर घेत असताना काय बघायला पाहिजे काय नाही अत्यंत प्रामाणिकपणे आणि कमर्शियल स्पर्धा न करता कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून त्यांनी जे सजेशन दिले ते अत्यंत अभिनंदनीय आहेत. म्हणून शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. लातूर एक प्रगतीशील विकासाची झेप घेणारं शहर आहे. आणि मग तुम्ही औरंगाबादला असाल, नांदेडला असाल, पण एज्युकेशन हब होत आहे. इथं मेडिकल फॅसिलिटी चांगल्या प्रकारच्या होत आहेत. इथं आता रेल्वे झालेला आहे, परत नॅशनल हायवे आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता लातूरमध्ये आपण घर घ्यावं आणि लातूरमध्ये कशा प्रकारचे सर्कमस्टान्सेस आहेत हे नावंदरजींनी सांगितले. धन्यवाद, आभारी आहे. नमस्कार.